कर्मवीर काका साहेब वाज हायस्कूल धुळंबे इयत्ता सातवी विषय मराठी कविता जय जय महाराष्ट्र कवी राजा बढे प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण या महाराष्ट्राची थोरवी ऐकूया. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना बद्रा गोदावरिया एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी भीमथडीच्या तट्टनाया यमुनेचे पाणी पादा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनामा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवा साठी झिजला देश गौरवा साठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. विद्यार्थी मित्रांनो कवितेचा भावार्थ थोडक्यात सांगतो. कवी राजा भळे म्हणतात माझ्या महाराष्ट्राचा विजय असो या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा. रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी या नद्यांमधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. कवींना या ठिकाणी सांगायचे आहे की महाराष्ट्रातील जनता निश्चितच या महाराष्ट्रामध्ये युकोप्याने नांदताना दिसते. अनेक जाती धर्म पंथ असताना देखील या महाराष्ट्रातील जनता एकजुटीची भावना दाखवून आनंदाने आणि उत्साहाने वावरताना आपल्याला बघायला मिळते. भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना म्हणजेच मर्द मराठ्या मावळ्यांना उत्तरखंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा म्हणजे कवींना या ठिकाणी सांगायचे आहे की महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोप्याने वागते. विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितले तर भारतातील विविध राज्यातील जनता आपल्या महाराष्ट्रामध्ये वावरताना बघायला मिळते. आपल्या उदरनिर्वाहासाठी या महाराष्ट्रामध्ये येताना दिसते. सर्वांशी महाराष्ट्रातील जनता प्रेमाने व एकोप्याने वागते. आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. हे अस्मानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट येवो आम्ही या संकटांना तोडीसतोड जबाब देऊ सामना करू. आत्ता सध्या चालू असलेल्या कोरोना नावाच्या बिमारीलासुद्धा आपण अशाच प्रकारे तोडीसतोड जबाब देऊ. सह्याद्रीचे सिंह असले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जय जयकाराचा नाद दरीदरीतून निनाद.
मराठी माणसाच्या काळ्या कभिन्न कातळासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहे. मराठी मनाची पोलादी मनगटे, पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे लिलिया झेलायला तयार आहे. मराठी माणसे कष्ट करून घामाने थबथबलेली आहे. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिनत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहे. दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो.